गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहेत 11:30 आणि मी जस्ट उठले आणि फ्रेश झाले. काल रात्री आमचं बड्डे सेलिब्रेशन नंतरच्या गजाली सेशन पण अप्रॉक्स 3 वाजेपर्यंत चाललं आणि बस त्यानंतर मी आता उठले. आज आहे रविवार, सो आज आहे माशेवार. सो एनिवेज इथे तर ऑल डेज आर माशेवार. इथे वेंगुर्ला म्हणजे मासे खाऊनचंच एक वेगळं जग आहे. इथे रोजच लोकं मासे खातात. सो आज आपण किचनमध्ये जाऊन बघूया काय आहे. बांगडे लंच रेडी आहे आणि आज आहे स्पेशल कुर्ल्याचा रस्सा आणि बांगडा फ्राय. इथे लाईट खूपच कमी आहे, सो मी मोबाईलवर शूट करते. गोप्रो बाईकच्या डिक्कीमध्येच ठेवला आहे. इथे आम्ही रेड्डी पोर्टवर आलो आहे. हा काइंड ऑफ थोडा रेस्ट्रिक्टेड एरिया आहे, प्रत्येकाला एंट्री मिळत नाही. माझी एक मामी रेड्डीची आहे, सो त्यांची फॅमिली इथे कामाला आहे, सो आम्ही इथे आम्हाला एंट्री मिळाली. सो मी तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता ॲक्च्युली इथे यायला फार लेट झाला आणि आम्ही सुरुवातच उशिरा केली, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. बट जेवढं पण काही दिसेल पाहता येईल ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. गुड मॉर्निंग मंडळी. तर काल आमच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला, आमची गाडी पंक्चर झाली, त्यामुळे आम्हाला ती ट्रिप तिथेच कॅन्सल करावी लागली. मग ते सर्व कारणात फार उशीर झाला, घरी यायला पण फार उशीर झाला. सो पुढे काही शूट नाही करता आलं. तर आत्ता आपण पुन्हा एकदा जातो आहे रेड्डीला आणि त्याच्या आधी आपण करतो आहे ब्रेकफास्ट. सो समोसा, इथे पट्टी समोसेच असतात आणि मला फार आवडतात. We'll be right back.
आलेलो आहोत रेडीला आणि इथे आपण जाणार आहोत छोटीशी बोट राईड करायला. सो बेसिकली माझी एक मामी आहे, ती इथलीच आहे आणि त्यांचा मासे पकडण्याचा व्यवसाय देखील आहे. सो तुम्ही बघू शकता. पारंपरिक पद्धतीची बोट आहे ही, मोटर बोट नाही आहे, नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि आता आम्ही हळूहळू सुरुवात करतोय. थोडी जागेची मॅनेजमेंट चालू आहे, बॅलन्स मॅनेजमेंट सुरू आहे. तर आमची बोट राईड सफल संपूर्ण झालेली आहे. फार ऊन होतं त्यामुळे मला फारसं म्हणजे सेल्फ शूटिंग काही करता नाही आलं आहे, बट ऑब्विसली मी आतमध्ये जे काही मला पाहता आलं, छोटे छोटे आयलँड टाईप स्ट्रक्चर आहे तिथे, सो ते मला जे पाहता आले ते मी नक्कीच याच्यामध्ये शूट केलेले आहे. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. थोडंसं नॉशस फील झालं बिकॉज सवय नसते आपल्याला, सो ऑब्विसली मला थोडंसं नॉशस फील झालं, बट अदरवाईज इट वॉज ऑल गुड आणि मी रिअली एन्जॉय केलं. आय मीन हॅट्स ऑफ टू जे पण मच्छीमार असतात त्यांना हे रिअली हॅट्स ऑफ येते, एवढा काळ समुद्रात राहतात आणि पाणी सहन करतात, दॅट्स रिअली ग्रेट थिंग. सो आता आम्ही जातो आहे रेड्डीच्या गणपतीला, तिथून आपण जाऊ तेरेखोल किल्ल्याला. तर आता आपण आलेलो आहोत रेड्डीच्या गणपती बघायला. तर बोट राईड झाल्यानंतर आम्ही शॉर्टकट मारला आणि तो खूपच डेंजरस होता. तर आता आपण मंदिरात जाऊया. तिराकोलला फिरून झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत त्याच सेम मामांच्या घरी ज्यांच्या बोटीवर आपण फिरलो होतो. आता आम्ही जेवण असतो, साधं सरळ सात्विक भोजन. तर युजली ते इथे नेहमी मच्छीच असतो, बट आज सोमवार आहे सो नो नॉनव्हेज. सो नॉर्मल वरण भात, बटाट्याची भाजी, पापड, लोणचं, सिम्पल साधा मेन्यू आहे आणि मला खूप भूक लागते. सो बाय बाय. नमस्कार, आता आपण आलेलो आहोत वेतोबाला. वेतोबा हा आमचं ग्रामदैवत आहे. इथल्या सर्व जेवढी पण गावं आहेत त्यांचं तो रक्षण करतो असं मानलं जातं. इथे आतमध्ये किती वेळ परमिशन असेल मला माहिती नाही, पण याच्याबद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यावर सर्व कोकणी माणसांचा नक्कीच विश्वास आहे की वेतोबा हा म्हणजे जसं एक खंडोबा किंवा जे पण अशी दैवता आहेत सर्व, त्याचप्रमाणे हा आमच्या गावाचं रक्षण करतो. हा आमचा आरवलीचा वेतोबा आहे आणि तो रात्री म्हणजे सर्व सामसूम झाल्यावर तो रात्री आमच्या गावाला पूर्ण फेरी मारतो आणि जे पण काही असेल रक्षण करतो, करण्याचा तो प्रयत्न करतो. अशी एक आख्यायिका आहे आणि आमचा ऑब्व्हियसली सर्वांचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. आणि त्याची जी चपला आहे ती इथे तुम्हाला बघायला मिळते. असं इथे एके ठिकाणी त्याची पूर्ण चपला आहेत आणि इथे जेव्हा त्याला नवस म्हणतात तर तो पण त्या चपलांच्या रूपातच त्याला तो नवस केला जातो.
त्याची एक चपला वेगळी प्रकारची चपला आहेत जी कोल्हापुरातून एके ठिकाणी बनवून मिळतात आणि फारच मोठ्या आकाराची अशी वेगळी चपलं असतात. इथे जर असतील तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आमच्या देवाची चपला आहेत आणि ही पूर्णपणे झिजलेली आहे, तुम्ही बघू शकता.